विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे। बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स, 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा। आमचा पत्ता सराफ कट्टा पॉवर हाऊस रोड विटा। नमस्कार, मी शाहीन तारेकर। दीपावली आणि भाऊबीजेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा। खरं तर आज भाऊबीज भाऊबीज म्हटलं की बहीण आणि भावाचा सण, फक्त हा बहीण आणि भावाचा सण किंवा बहिणीने भावाला ओवाळणे आणि भावाने बहिणीला ओवाळणी देणे इतक्यापुरतं भाऊ आणि बहिणीचे रिलेशन नक्कीच नाही आहे। याच्या पलीकडे जाऊन बालपण दोघांनी एकत्र अनुभवलेलं असतं, त्यामध्ये आयुष्यातल्या बरे वाईट प्रसंग असतील, एकमेकांना सपोर्ट करणं असेल। खरं तर भाऊ बहिणींचं नातं असं आहे, कितीही भांडले, कितीही रुसवे फुगवे झाले तरी ते म्हणतात ना, तुझ्या विना जमत नाही, तुझं माझं पटत नाही आणि तुझ्या विना करमत नाही। खरं तर भाऊ बहिणीचं नातं हे असंच असतं। खरं तर ह्या नात्यामध्ये खूप वेगवेगळे पैलू असतात, तर असंच एक भाऊ बहिणीचं नातं आज आपल्यासमोर आलेले आहेत। तर आपण बघूयात आपल्याकडे आज कोण आले। आज आपल्याकडे बहीण म्हणजे स्वाती भिंगारदेव्या आलेल्या आहेत आणि त्यांचे भाऊ, मोठे भाऊ विशाल भिंगारदेवे आपल्याकडे आले आहेत। मी तुमच्या दोघांचं स्वागत करते वज्रधारीमध्ये। विशाल, तुमच्या दोघांच्यामध्ये मोठं कोण? मी मोठे। तुम्ही मोठा? अच्छा, तुम्ही दोघेच भाऊ बहीण? हां, दोघेच। ओके। विशाल, मोठा भाऊ म्हणून काय वाटतं तुम्हाला? नाही, आता खरं तर आता तिला मागच्याच वर्षी पोस्ट भेटलेली आहे सायरीची, मग अजून मला वाटतं की राज्यसेवा करून अजून एक DYSP पर्यंत त्याने जावं एवढी इच्छा आहे। अजून चांगली पोस्ट भेटावी तिला। स्वाती, कसं गेलं तुमचं बालपण? दोघांचं बालपण दादा आणि मी जास्त भांडलो सगळ्यात जास्त, पण जोपर्यंत आई होती तोपर्यंत एवढं दोघांच्यात कॉन्टॅक्ट नाही आला, कनेक्शन नव्हतं। 2008 जेव्हा एक्सपायर झाले त्याच्यानंतर आमच्या दोघांचं जास्त बॉन्डिंग, कुठले पण डिसिजन घेताना दोघं, मला वाटतं लहानपणी जेवढे भांडलो त्याच्यापेक्षा आत्ता दोघांच्यात जास्त अंडरस्टँडिंग असतं कुठले पण डिसिजन घेताना। आणि सगळ्यांना वाटतं की स्वाती भिंगारदेव आता CID PSI किंवा एक्झिक्युटिव्ह PSI काढली, त्याच्यामागं जास्तीत जास्त भावाचा हात होता आणि ज्यांनी बघितलं त्यांना हे माहीत आहे। काही जणांना फक्त स्वाती भिंगारदेव दिसते, त्याच्यामागं याचं खूप आहे। म्हणजे आम्हाला आधी याच्या अपेक्षित होतं पोस्टचं, पण जरा ग्राउंडवर फिजिकल प्रॉब्लेम झाला त्यामुळे डॉक्टरांनी ग्राउंड करायचं नाही, म्हणजे आईचं स्वप्न होतं याला बघायचं, पण त्याच्यानंतर त्यानं जे माझ्यात उतरवलं, नाही तू कर तू कर, ग्राउंड मला अजिबात आवडत नाही, जे त्यानं भरपूर करून घेतलं आणि जे काय आत्ता आहे ते त्याच्यामुळं। अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमचा दादा कोच म्हणून मिळालं हे नक्की आपण म्हणू शकू? खूपच, आणि आवडायचं नाही ते ग्राउंड मला त्याच्यामुळं। विशाल, कोण कोण असतं घरी तुमच्या? आता घरी मी, माझी मिसेस आहे, 2 लहान मुलं आहेत आणि वडील, आणि आता सध्या पुण्याला, मग ज्यावेळी सुट्टी असेल मग 4th शनिवार 2rd शनिवार देवा सुट्टी असते येऊन जाऊन करते ते। तुमचं शिक्षण काय झालं? माझं 12th झालेलं आहे, म्हणजे सेकंड इयरपर्यंत झालेलं आहे, परंतु ग्रॅज्युएशन मग ते आईचं आजार असल्यामुळे ते मला पुढं काही शिक्षण करता आलं। आणि सध्या तुम्ही काय करता? सध्या मी आता हिरो फायनान्समध्ये कामाला आहे, ॲज अ कलेक्शन म्हणून, कडेगाव तालुका आणि विटा असे 2 ठिकाणी मी करतो। तुम्ही प्रायव्हेट नोकरी? हां, प्रायव्हेट नोकरी। आणखीन तुम्ही काय? अजून आपलं एक तर महात्मा गांधी शाळा आहे, महात्मा गांधी विद्यामंदिर विटा, त्या ठिकाणी आपण एक खो खोचा क्लब चालू केला आहे, गेल्या 3 वर्षापासून आपण तिथं करतो आहे, साधारण 50-60 मुलं 20-25 मुली रोज तिथं खेळायला येतात ॲज अ कोच म्हणून, आणि माझे 4-5 सहकारी आहेत, आम्ही म्हणून आम्ही तिथं लहान मुलांना म्हणजे फ्रीमध्ये 1 रुपया न घेता तर शाळेचं मार्गदर्शन, म्हणजे शाळेचं आम्हाला सपोर्ट असतो सगळं पूर्ण, महात्मा गांधी शाळेचा, तसंच बंडोपंत काका त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथं खो खोचा क्लब चालू केला आहे। तर तुम्ही खरंच एक कोच म्हणून बहिणीसाठी लाभला, तसं तुम्ही खूप जणांसाठी कोच म्हणून लाभलेले असं आपण म्हणू शकतो। स्वाती, तुमचं शिक्षण काय झालं, तुमची वाटचाल कशी झाली? माझं MA हिस्ट्री आणि डिप्लोमा 1 वर्षाचा कम्प्लीट आहे। मी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना आई एक्सपायर झाली, जे ती आजारीच होते, त्याच्यानंतर डिसिजन घेतला की जे BEd ला ॲडमिशन भेटलं
पण घरी कुणी नसल्या कारणानं मला ते करता आलं नाही. मला कराडला भेटलेलं, दादा म्हणत होता कर तू, पण घरी कुणीच नव्हतं घरची जिम्मेदारी सांभाळायला. त्याच्यानंतर मी एक वर्षाचा पी जी डी सी ए केला खणापूरला अपडाऊन करून, आणि त्या वर्षीच भावाचं लग्न झालं. म्हणजे एक वर्षाच्या आत लग्न गेलं, मग मला घरची जिम्मेदारी जरा कमी पडली. त्याच्यानंतर डिसिजन मी घेतला की जॉब करणार मी. मग मला वाटतं इथं मी ॲज अ कॉम्प्युटर टीचर म्हणून 3 वर्ष प्लस एम ए करत होते. मग कॉम्प्युटर टीचर करत असतानाच माझे एक मित्र आणि मैत्रिणी दोघांनी सांगितलं की एम पी एस सी का ट्राय करत नाही. मग मी एक वर्ष आय थिंक 6 महिने काहीतरी मी अभ्यास आणि जॉब दोन्ही करायचे. मग हे तोपर्यंत याला माहीत नव्हतं की ही एवढी सिरियस आहे. एकदा त्याला सांगितलं की असं असं आहे मला करायचं आहे. मग तो म्हणला एकतर जॉब कर नाहीतर हे कर, त्यातलं एकच काहीतरी होऊ शकतं. आणि मग हां म्हणलं, म्हणजे ती डिसिजन घ्यायला पण ह्याच्यामुळं, नाहीतर मी जॉबच करत राहिले असते आणि प्रायव्हेट जॉबमध्येच असते. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की एम पी एस सी करायचं. मग क्लास वगैरे कुठं होत आहेत का, लायब्ररी कुठं आहे, आणि मार्गदर्शन तेव्हा काहीच नव्हतं प्रॉपर मार्गदर्शन. मग मी यशवंतराव चव्हाण मोफत वाचनालय विटा महात्मा गांधी तिथं, मग दादानी ते हे सगळं दादाच ठरवत होता की हिनं इथं जॉब करायचा, इवन कुठं जॉब करायचं हे हेनंच ठरवलं, परत कुठं अभ्यासाला जायचं हे सगळं यानं ठरवलं. मग मी सुरुवात केली. मग गेली 4.5 वर्ष झालं मी अभ्यास करत होते. आणि मुळात फर्स्ट पहिल्याच अटेम्प्टला पी एस आय प्री क्रॅक केली, मेन्स क्रॅक केली. पण मेन्सला काट्यावर म्हणतात ना तशी होती. आणि सगळे म्हणले आता फिजिकल क्वालिफाईड होते. मग दादाला कळलं की ही क्वालिफाईड होते. मग तिथून सुरुवात झाली. हा रोज सकाळी जिम, संध्याकाळी ग्राउंड, आणि ग्राउंडवर दादा येणार हे सगळ्यांना माहीत होतं. आय थिंक त्यावेळी समांतर आरक्षणमुळे थोडासा रिझल्ट लेट लावला. मी एक वर्ष फिजिकल करत होते, एक वर्ष दादा माझ्याबरोबर पवन कॉलेजवर. पवन कॉलेजवर जायचं 3-4 वाजता, 2 तास तिथं प्रॅक्टिस घ्यायचं असं चालू होतं. म्हणजे जेवढे इव्हेंट आहेत त्या इव्हेंटप्रमाणे प्रॅक्टिस चालू होतं. मग साधारण म्हणजे 100 मार्काचं फिजिकल होतं. मग सुरुवातीला आम्ही ज्यावेळी बघितलं तेव्हा आम्ही क्वालिफाईडसुद्धा होत नव्हतो फिजिकल, पण आम्ही त्या पद्धतीनं प्रॅक्टिस करत करत ज्यावेळी पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रुट्सकरिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. वर्षभर प्रॅक्टिस केलं त्यावेळी म्हणजे आउट ऑफ 100 फिजिकलला 100 मार्क होतात, 100 पैकी 100 भेटतील एवढं फिजिकल चांगले करून म्हणजे केलं ते तिनं स्वतः प्रॅक्टिस करून. आणि त्यानंतर परंत समांतर आरक्षणचं आलं आणि त्यांनी रिझल्ट डबल लावला, पूर्ण डबल लागला. आणि त्यात मी क्वालिफाईड नाही झाले. माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त त्रास यायला झाला की डिस्क्वालिफाईड. आणि परत पहिल्यापासून एम पी एस सीमध्ये माहिती आहे प्री मेन्स फिजिकल परत पहिल्यापासून. पण त्यावेळी जे फिजिकलच्या वेळी आमच्या दोघांचं जे बॉन्डिंग झालं तिथं जास्त, कारण माझे विकनेस याला माहीत झाले. आणि माझं नेहमी म्हणणं दादा आज नको प्लीज, दादा आज नको, आज तू ग्राउंडवर येऊ नको. कारण 200 मीटर असायचं आणि हा माझा 250 मीटर घ्यायचा. आणि ते मला कधीच आवडलं नाही रोज. आणि पाय दुखतोय नाही, कारण सांगतेस तू अजिबात नाही. म्हणजे हे सगळं इव्हन ग्राउंडवर बघणारी सुद्धा सगळे विचारायचे. थोडक्यात असं म्हणत की दादा हे तुमचे गुरु होते आणि त्यांनी खरं तर खूप खरडपट्टी तुमच्याकडून करून घेतलेली. तेव्हा अजिबात आवडायचं नाही, नको वाटायचं. पण जेव्हा माझे आउटपुट बाहेर यायला लागले, म्हणजे आउट ऑफ पडायला लागले, जेव्हा आम्ही डेमो घ्यायचो तेव्हा सगळे म्हणजे आश्चर्य. कारण तुम्ही कंटिन्यू अभ्यासात असता 2-3 वर्ष, वेट तेवढंच गेन होतं, माझं वेट कमी करण्यापासून सुरुवात, मग जे काय याचं सारखं काहीतरी चालू, बदामचं हे करायचं ते करायचं, ते दुधात द्यायचं, सारखं वेट चेक कर, डाएट फॉलो, डाएट हा जिमच्या सरांशी बोलणार नाही, तिचा गोळा जात नाही, मग काय करावं लागेल. म्हणजे माझ्यापेक्षा ह्याला जास्त टेन्शन की गोळा थोडा कमी येतोय, 200 मीटर अजून वाढत नाही. आणि तिथं दोघांना जास्त गोष्टी कळायला लागल्या एकमेकाच्या, जे एवढा आधी विषय नव्हता इमोशनली अटॅचमेंट असेल काय. पण मला वाटायचं अरे पाय दुखतोय तरी पण का, नको आज, पण कधी एक्सक्यूज दे. आणि सगळ्या मैत्रिणी जेव्हा माझं पी एस आय 2018 निघालं तेव्हा पण त्यानं करून घेतलं. सगळे म्हणायचे की तू नशीबवान आहेस की तुझा भाऊ सुद्धा करून घेतोय, म्हणजे कुठं कमी पडतीये कुठं जास्त होत आहे. म्हणजे आत्तापर्यंत की तो सरळ सरळ मान्य करत नाही, त्यातल्या आधी डाऊट काढणार आणि मग ठीक आहे
हे सगळ्या गोष्टी अजून चालू असतात त्याच्या प्रत्येक गोष्टीत. त्यामुळे मला गरज नाही लागत कुणाला दुसऱ्यांना सांगायची की आता कसं करू काय करू, हे बॅकग्राऊंड नेहमी त्याचं असतं. ते झाल्यानंतर परत ना पण आज झालं तिथून परत ना डिस्क्वालिफाईड झाली, त्यानंतर परत ना तलाठीच्या जागा निघाल्या होत्या आणि आमच्या कास्टमध्ये एकच जागा होती आणि फॉर्म भरला रिझल्ट 168 काहीतरी लागला होता, 172 आणि हिला 176 मार्क होते एकच जागा. फक्त फॉर्म चुकीचा भरल्यामुळं तिथून पण परत माघारी यायला लागलं होतं आम्हाला, मग तलाठीसुद्धा पोस्ट भेटता भेटता राहिली होती. मग असं झालं आणि त्यानंतर परत मग 2018 परत फिजिकल PSI केलं, PSIची पोस्ट निघाली म्हणजे CIDची पहिला पोस्ट आली बाकीतील 5 जूनला रिझल्ट लागला CIDची पोस्ट आली आणि 20 जूनला PSIचा रिझल्ट आला. PSI पण म्हणजे एका 15 दिवसात 2 पोस्ट भेटल्या होत्या असं झालं. म्हणजे 5 वर्ष जे केलं त्याचं पर्यंत एकदम 15 दिवसात 2 पोस्ट भेटून हे झालं. मग त्यानंतर मग आपण CID घेऊन मग CID हे केलं. खरं तर म्हणजे जसं आपण बघतो की खूप वेळा म्हटलं जातं की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, मग ती स्त्री कुठल्याही नात्यात कुठल्याही स्वरूपात असू शकते. पण आज या दोघांच्या या भाऊ बहिणींच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की स्वातीने जे काही यश मिळवलं त्याच्या मागे कुठेतरी एक खंबीरपणे उभा राहिलेला हा त्यांचा भाऊ आहे. स्वाती ज्यावेळी खरं तर स्वातींना विचारण्यापेक्षा विशाल मला तुम्हाला विचारायला आवडेल की ज्यावेळी पहिल्यांदा स्वाती पास झाल्या PSI पास झाल्या आणि तुम्हाला कळालं की त्यांचं सिलेक्शन झालंय त्यावेळी काय होती तुमची रिॲक्शन? त्यावेळेस पहिला CID रिझल्ट आला म्हणजे आधी CID रात्रीचा रिझल्ट लागला होता. मग आम्हाला कोणाला माहितीच नव्हतं आणि 6 हे दर म्हणजे मी बेडरूममध्ये होतो हे म्हणजे दरवाजा लवकर म्हणजे असं जोरात हे केला आणि दादा लवकर बाहेर आहे लवकर मला काय झालं गेलो तर रिझल्ट लागलाय. मग आम्हाला वाटलं की आम्हाला मोटर चालू करायला उठवते पाटी लवकर पाणी झोप जरा माझ्या एक्झाम असायच्या लवकर उठायचे मग याला अगं झोप जरा आताशी. अच्छा म्हणजे खरं तर स्वाती दादाला रिझल्ट सांगायला गेले पण त्यावेळी दादाला वाटलं की पाण्याची मोटर लावण्यासाठी ती मला उठवते म्हणजे सुरुवातीला थोडं दुर्लक्ष केलं. मग पर्यंत भालंद्र विचारणार मग त्यावेळेस फक्त म्हणजे मेरिट लिस्ट लागली होती फायनल लिस्ट नव्हती लागली. मग त्यात 2 होती ती CID पण 2 होत्या कास्टमध्ये महिलांसाठी. मग झालं मग ते एकदम म्हणजे एकदम आनंदाशन होता तो म्हणजे लिस्टमध्ये तर आहे म्हणून मग एकदम आश्चर्य मग थांबलो आणि दुसऱ्या दिवशी नंतर मग फायनल लिस्ट लागली. मग त्यावेळी पण महिला गटात राज्यात पहिला नंबर ते झाला होता मग ते म्हणजे न विसरणारे दिवस आहेत. महिला गटात राज्यात तुम्ही पहिला क्रमांक मिळवला त्याबद्दल तुमचं धन्यवाद स्वाती. खर तर स्वाती मला तुम्हाला विचारायचं की तुमची आई कधी 2008 गेल्या असं तुम्ही म्हणाला, आई गेल्यानंतर घर तुम्ही दोघांनी कसं सावरलं? कारण आई जाणं याच्या इतकं वाईट दुःख किंवा याच्या इतकी मोठी वाईट गोष्ट आयुष्यातली नाही असू शकत आहे आणि ते इतकं मोठं दुःख तुम्ही दोघांनी पचवलं तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही कशा पद्धतीने सामोरे गेलं, तुम्ही तुमचं घर कसं सावरलं? ॲक्च्युली ती आधीपासूनच आजारी होती पण आम्हाला असं वाटलं नव्हतं की एवढं काही होईल. ट्रीटमेंट चालू होत्या प्रॉपर आणि इथं ॲडमिट केलं परत ती हळूहळू कोम्यात गेली आणि सातारला जाऊन जेव्हा मला वाटतं त्यावेळी आमच्या दोघांचं जे होतं कारण फार कमी पाहुणे रिलेटिव्ज वगैरे आणि जे काय हँडल दोघं डिसिजन घेणार पण सगळ्यांना वाटायचं ही मुलं आहेत त्यांनी एवढे मोठे का डिसिजन घेत आहेत इथून सातारला न्यायचं तिथं ऑपरेशन करायचं आणि यात ठराविक माणसं जे रिलेटिव्ज नव्हते किंवा दादाचे जे मित्र यांनी खूप सपोर्ट केला आणि तिथून जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की काहीच नाही होऊ शकत घरी न्या आणल्यानंतर जे काही दोघांची कंडिशन होती म्हणजे कळतं तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही तेवढे मॅच्युअर असता पण ते मान्य करायला मन तयार होत नाही. तसं आमच्या दोघांचं झालेलं की शेवटपर्यंत नाही अजून इकडे नेऊयात का अजून त्या हॉस्पिटलला नेऊयात का अजून काय करता येईल का सगळं करून झालं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला जितकं करता येईल किंवा आईला वाचवण्याचा खूप तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. आणि मुळात असं होतं की त्यावेळी आर्थिक परिस्थिती खूपच खराब म्हणजे इवन आम्हाला तिला ॲडमिट करायला न्यायला पैसे नव्हते इतकी खराब कंडिशन. पण त्याच्यानंतर जे दोघांनी किंवा पप्पांच्या मित्रांनी वगैरे एवढं जे उभा केलं एवढं म्हणजे एकही रुपया नसताना त्यावेळी म्हणजे माझी जिद्द हीच होती मुळात की माझ्या घरातल्यांना परत काही कमी पडायला नको जे आईवेळी आम्ही जे बघितलेलं आर्थिक ते नको होतं मला
नंतर कुणावर? म्हणजे त्यावेळी कसं मी पण कॉलेजला जात होतो, त्यामुळे काही कमवायचं काही विषय नाही, पैसे नाही, मग वडिलांचा जरा पगार कमी होता, त्यामुळे ती आजारी पडल्यामुळे ती जास्त होत गेलं आणि आर्थिक त्यावेळी घरात तुम्ही दोघेही शिकते सवरते होते आणि घरात आर्थिक पाठबळ म्हणजे फक्त एक वडिलांच्याकडून यायचं, तेवढं तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये पुरेसं नसायचं. आणि त्याच्या अगोदर कसं 2 वर्ष मी 12 पासून झाल्यानंतर आमच्या आजोबांचं स्वप्न, म्हणजे आजोबा माझे आईचे वडील पोलीस मध्ये होते, त्यांचं स्वप्न होतं की पोलीस. विशाल आणि स्वाती खर तर आज खऱ्या अर्थाने आज तुमच्या आई असायला हवा होता, हे तुमचं बॉन्डिंग असेल, हे तुम्ही म्हणजे मिळवलेलं यश आहे सगळं बघायला. तर आईस खरंच आज आईला आठवण, आई कुठून तरी वरून बघत असेल नक्कीच. आणि आई खरं आज म्हणजे जास्त भावनिक नका हो तुम्ही, पण आज तुम्ही दोघे आज इथे बसलात आणि तुमची प्रगती बघून आई खरंच खुश होत असेल तुमची. इवन तिची इच्छा होती की यानं पोलीसमध्ये जावं, पण फिजिकल करतानाच कॉलेजवर तो पडला आणि डॉक्टरांनी सांगितलं ग्राउंड नाही करायचं, म्हणजे हे आईचा याच्यावर फार जीव, म्हणजे हे मी नेहमी म्हणायचे काय त्याचं सारखं दादा दादा नाही का बाधा बी पास झाला लगेच ही वस्तू, मी म्हणायची मला काय नाही ह्यालाच का फक्त. म्हणजे होत असतं भावंडामध्ये नेहमी असं होत असतं की बहिणीला असं वाटत असतं की आईचं जास्त प्रेम भावावरती आहे आणि भावाला असं वाटत असतं की आईचं जास्त प्रेम हे बहिणीवरती आहे. खरं तर आईचं प्रेम कुठेच कमी आणि कुठेच जास्त नसतं, ते दोघांच्यासाठी तेवढंच असतं, हे कदाचित तुम्हाला त्याची जाणीव आज होत. आणि ते सगळं जेव्हा आई ऑफ झाली त्याच्यानंतर 2 दिवस असं आम्ही दोघं त्याच फ्लोमध्ये होतो की हॉस्पिटल कंटिन्यू 1.5-2 महिने गणपती ह्यात. खरं तर म्हणजे तुमचं जे बॉन्डिंग आहे रिलेशनशिपचं हे आधीपासूनच आहे की आईच्या जाण्यानंतर ते बॉन्डिंग जास्त आईच्या जास्त झालं, कारण प्रत्येक डिसिजन आम्ही दोघं घ्यायचो. आई होती त्यावेळी आई सगळं बघत होती, आम्हाला काय बघायला बघायची गरज नव्हती. खरं तर स्वाती मला असं तुम्हाला सांगावं म्हणजे जसं मी तुमचं ऐकते यातून मला एक गोष्ट म्हणजे सर्व प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं की ज्यावेळी आई गेली त्यावेळी खऱ्या अर्थाने मोठ्या भावाने आईचा रोल इथे निभावला हे नक्कीच आहे. नक्कीच आहे आणि अजून पर्यंत तो निभावतोय. आमचे प्रत्येक डिसिजन आम्ही दोघं, घरातले कोणतेही डिसिजन, आत्ता वडील आजारी आहेत त्यांचे पण प्रत्येक गोष्ट दोघांचं. आणि माझा असा प्रॉब्लेम झाला की आई वेळी आम्ही दोघं बरोबर होतो त्यामुळे त्यालाही काही कमी वाटत नव्हतं मलाही. आत्ता माझं असं आहे की मी जॉबला आहे, मी सॅटर्डे संडेला येऊ शकते आणि तो मग मला तिथं पप्पांची काळजी लागते, पण दादाचे हाल होत आहेत, याला याचं पण असं असतं अगं एकटाच आहे मी, मग त्याचं प्रत्येक याचं सुट्टी पडली ना तू इकडे ये, म्हणजे मी काही करत नाही इथं येऊन थांब बसते फक्त, पण त्याचं एक असतं की हा स्वाती आहे आता बरोबर मग ठीक आहे. आत्ता असं वाटतं आलेली हां ते पण आत्ता सध्या कॅन्सरने ग्रस्त आहेत असं. मग याचं म्हणजे त्याचं असं झालं आहे की कॉलेज संपला आई एक्सपायर झाली त्यामुळे घरची जिम्मेदारी फॅमिली आली आणि ते कुठं व्यवस्थित होतं तोपर्यंत आत्ता वडील, म्हणजे त्याच्या मला वाटत नाही की मी थोडं तरी एन्जॉय केलं जसं त्यांना काही केलं नाही, म्हणजे तो फक्त नेहमी रिस्पॉन्सिबिलिटी पाळत आला आहे. स्वाती तुमची तुमच्या भावाच्यासाठी तुमच्या दादाच्यासाठी काय स्वप्न आहेत, काय करायचं तुम्हाला दादासाठी? आमची दोघांची पण इच्छा आहे घर मला वाटतं विटात. आम्ही म्हणजे तुमच्या नात्यातली पहिली बकेट लिस्ट आहे की ते तुमचं घर घर, आणि आम्ही अशी इच्छा करतो की लवकरात लवकर तुमचं घर तुम्हाला मिळावं, त्या घरात तुम्ही हक्काने राहायला जावं. अच्छा विशाल तुम्हाला काय करायचं बहिणीसाठी? मी सुरुवातीला सांगितलं माझ्या अजून इच्छा आहे की ती राज्यसेवा करून अजून रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका. ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर. सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. अंगात यावी म्हणजे डिवाइस आता तुम्ही CID इन्स्पेक्टर आहात तर याच्या पुढची पदं त्यांना मिळावी ही तुमची इच्छा आहे. तर विशाल तुम्हीही काम करता, तुम्ही तुमची प्रायव्हेट नोकरी करता, तुमचं फॅमिली सांभाळत, पण हे सगळं करत असताना तुम्हाला बहिणीसाठी बहिणीकडून इतकी तयारी करून घेणे आणि इतका वेळ तुम्हाला तुम्ही कसं कशा पद्धतीने मॅनेज केलं?
नाही त्यावेळेस कसं झालं म्हणजे मी बोललो होतो की म्हणजे आजोबांचं नाही स्वप्न होतं की मला पोलीस खात्यामध्ये जायचं होतं मग त्यांचं मग ते माझ्या फिजिकलीमुळे मला करता आलं नाही मग त्यावेळेस मग मी नाही झालो तर मग तीन तर व्हावं म्हणजे स्वतीनं तर व्हावं ही एक इच्छा होती मग ते आम्ही त्याची सुरुवात पण झाली. हा एका भावाचा खूप मोठा विचार आहे की जे मला नाही करता आलं ते माझ्या बहिणीला करता यावं म्हणजे याच्या पलीकडे कुठेतरी रूढी परंपरा ठीक आहे की घरातल्यांच्या पर्यंत एखाद्या मुलीची जबाबदारी फक्त इथेपर्यंत सांभाळली जाते की अरे हा तिचं लग्न करून द्यावं आणि तिला चांगल्या घरात द्यावं ही याच्या पलीकडे जाऊन तुम्ही पुरोगामी विचार केलात की आधी मला जे करता नाही आलं मला करिअरमध्ये ते माझ्या बहिणीला करता यावं खरं हे खूप चांगला विचार आहे विशाल त्यांचा. ते मग ते सुरुवात आम्ही केली मग तिने पण चांगलं सपोर्ट केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला एक प्लॅटफॉर्म म्हणजे विद्यापीठात म्हणजे यशवंतराव चव्हाण मोफत वाचनालय महात्मा साहेबवर ते म्हणजे बंडोपंत काका राजभवन त्यांनी सुरुवात केली बाहेर जाते तुम जितका मग तिथं ऍक्च्युली नुसतं नाव जरी मोफत असलं तिथं मोफत वाचनालय पण तिथं परिपूर्ण म्हणजे पूर्ण MPSC UPSC अभ्यास परिपूर्ण घेऊन बाहेरचे पर्यंत अधिकारी तिथं बोलवून म्हणजे योग्य मार्गदर्शन करून घेतात आणि काका स्वतः तिथं म्हणजे आता PSIला ज्यावेळी हे जे म्हणजे इंटरव्ह्यू आलता त्यावेळी काका स्वतः इंटरव्ह्यूचे कंटिन्यू 4 दिवस जाऊन म्हणजे मुलाखत कशी असायची म्हणजे एवढं म्हणजे तिथं पूर्ण MPSC सुरुवात केली तिथून सुरुवात होते तिथून त्यांनी सगळ्या गोष्टी हे पुस्तक वाचायला हवी ते तुम्हाला कुठले आणायचे आहेत का इथं भेटत नसेल तर पुण्यात म्हणजे तिथं असा विषय आहे की फक्त करणारा पाहिजे नाहीतर माझी परिस्थिती नाही असं म्हणणार तिथं नुसतंच करणारा पूर्ण पाहिजे तिथं पूर्ण म्हणजे सगळं तिथे पुस्तकापासून राहण्याची जेवणाची सगळी सोय तिथे केली जाते आणि एकदम चांगलं म्हणजे तिथं पुण्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जे मार्गदर्शन होतं त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं म्हणजे जे ऑफिसर घडलेत ते येऊन स्वतः मार्गदर्शन करतात तिथं म्हणजे एवढे चांगले ते तयार करून घेतात. आणि तुम्हाला जेव्हा 4.5 वर्ष होतात आणि तुम्हाला एकही पोस्ट निघत नाही तुम्ही प्री मेन्स येता आणि लास्टला तुम्हाला निघत नाही म्हणजे ही जी कंडिशन असते पहिल्यापासून सुरुवात करायची म्हणजे मानसिक स्थिती तुम्ही नाही हे करू शकत नाही आता कुठेतरी बास कारण मुलींना एकतर एज मॅटर करतं प्रत्येक गोष्टी मॅटर करतात की घरातनं लग्नाचा फोर्स असेल हे या गोष्टी म्हणजे तिथून सांगितलं जातं नाही तुम्ही आता जवळ आलात आणि तुम्हाला पोस्ट निघेल फक्त प्रयत्न करतो इथपर्यंत इतकं मार्गदर्शन करतात आणि कुणालाही माहीत नाही की CID जागा सुटतात त्या दर 6 वर्षांनी सुटतात आणि त्याची प्रोसेस काय असते हेच मुळात कुणाला माहीत नव्हतं म्हणजे प्री माहीत होती पण ऑब्झर्वेशन टेस्ट काय असते त्यातून काय येतं तुम्हाला काय करावं लागतं हे कुणालाही माहीत नाही ते माझं स्वतः म्हणजे काकांनी स्वतः तयारी करून घेतली हे असं असं येईल तुला हे तुला असं करावं लागेल हे फक्त तिथंच होऊ शकतं मला वाटतं आणि आम्ही अपेक्षा नव्हती ठेवली आम्हाला एक्झिक्युटिव्ह PSI हेच हवी होती फक्त म्हणजे हे आमचं टार्गेट म्हणजे PSI होतं म्हणजे मला जे वरती भेटले नाही ते तिला भेटावे असं होतं. स्वातीचा अनुभव त्यांनी ज्या पद्धतीने अभ्यास केला असं ऐकलं तर मला असं सांगावं असं वाटतं की ज्या लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे आणि ज्यांची स्वप्न मोठी आहेत ज्यांची ध्येय मोठी आहेत त्यांनी खरं तर त्या सेंटरला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये MPSC तुम्हाला अभ्यास तुम्ही करायलाही काही हरकत नाही. तर स्वाती मला तुम्हाला विचारायचं की बालपणातल्या तुमच्या काही अशा गोष्टी असतील की आता तुम्हाला आवर्जून सांगायच्या किंवा बालपणातल्या काही मजेशीर गोष्टी असतील तुम्ही एकमेकांच्या बरोबर कसं राहायचा काय करायचं कसं होतं नातं तुमचं बालपणीचं. मला एक आठवतं मी कराटे शिकायचे आणि दादा कराटे शिकायचं आम्ही दोघं मग आम्हाला तिथं जे शिकवतील ते आम्ही येऊन घरी ट्राय करायचं म्हणजे आम्हाला स्लॅप किक शिकवली हा मग कशी मारायची मग ज्या दिवशी घरी कोणी नव्हतं त्या दिवशी आम्ही दोघं आणि मी लहान होते त्यामुळे ह्यानं सहज घेतलं आणि त्याला लागली किक मग दुसऱ्या वेळी त्यानं पाय धरला आणि डायरेक्ट उरगला आणि माझा पाय एकदम सुजलेला तो इतका घाबरला घरात कुणीच नव्हतं आईने आणि डायरेक्ट माझा पाय सुजला त्याला सुचायचं बंद आता घरातून पळून जावं तर घरात कोण नाही आई आली तर मार बसणार हे नक्की होतं. आईनं बघितलं मार खायचं ते खाल्ला पण परत 2 दिवस आईनं सांगितलं हिला जे पाहिजे तिच्या हातात द्यायचं तर 2 दिवस मी त्याला जाणबुजून नको हवं असेल तरी पाणी पाहिजे हे पाहिजे. अच्छा म्हणजे 2 दिवस तुम्ही भावाला पूर्णपणे पिळून काढलं कारण त्याला सगळं हातात द्यावं लागायचं इवन ग्रॅज्युएशन पर्यंत माझं त्याला सगळं हातात कारण लाडका होता एकदम सगळं हातात द्यावं लागतं आणि त्या 2 दिवस मी पूर्ण वसूल केलेलं की मला हे हवं आहे मला हे पाहिजे आणि त्याचं असं आहे की तो बोलतो कमी
त्याचा फार जीव आहे, पण तो कधी एक्सपोज करत नाही, म्हणजे कधीच नाही. फक्त मला एवढं येतं की मला जेव्हा त्रास होतो तेव्हा तो नेहमी समोर असतो की नाही मी आहे, मी आहे. ह्या गोष्टी नेहमी म्हणजे काही वेळा प्रत्येक वेळी बोलावं असं गरज नसते, ते कळतं आपल्याला अडचण आली किंवा मला फिजिकली काही त्रास असतील तर हा नेहमी असतो की मी आहे, काय होत नाही. इवन मी एम पी एस सी सोडायचा डिसिजन घेतला कारण पोस्ट निघत नव्हती आणि सगळे बाहेरून रिलेटिव्ह वय होत आले. आता बास म्हणजे की आता बास करा लग्नाचं बघा असे काही जण असतात आपल्यात, म्हणजे प्रत्येक वेळी मग कोण ना कोण आलं की मग चालू अजून लग्नाचं बघा अजून हे बघा. तेव्हा मग त्यांना न काय बोलतो आपलं शांत राहून हे आपलं सांगतो अभ्यास कर अभ्यास कर. आणि हे नाही कधीच गोष्ट जाणून दिली नाही की मला हे नंतर कळायचं 2 दिवसांनी की आत्ती आली आणि हे असं म्हणून गेली, म्हणजे हे माझ्यापर्यंत येत नव्हतं. मी कंटिन्यू दिवसभर लायब्ररीत असायची, मग घरी मागं काय झालं हे मला कधीच नाही कळायचं. मग 2-3 दिवसांनी माझ्या कानावर यायचं की तुमच्यासाठी असं लग्नाचा विषय चाललेला आणि हे असं झालं, म्हणजे मला डिस्टर्ब नको किंवा मी ह्याच्यात नको, त्यामुळं माझ्यापर्यंत नाही येऊन देणार. नाही ती अभ्यास करते ठीक आहे, अभ्यास कंटिन्यू. कधी कधी वडील म्हणायची दिवस दिवसभर काय करते, दिवस दिवसभर कोण अभ्यास करतं असं, पण याचं कधी नाही ठीक आहे. विशाल, ज्यावेळी लोक बोलायचे त्यावेळी काय वाटायचं तुम्हाला किंवा त्या गोष्टी लोकांच्या निगेटिव्ह प्रतिक्रियांना तुम्ही कसं इग्नोर केलं? नाही मला म्हणजे अभ्यास करत होती ती, म्हणजे तिला फ्री वगैरे निघत होत्या, त्यामुळे माहिती होतं पोस्ट आज ना उद्या कधी तर निघणारच आहे ती, त्यामुळे आले की नाही त्यांना नुसतं ते ऐकून सोडून द्यायचं. मी त्यांना पण काही बोलत नव्हतो कारण काही काही चीर पण यायची त्यांची. मग बरं, खरं तर तुमचा बहिणीवरचा विश्वास होता की एक दिवस ती नक्कीच पोस्ट काढेल. स्वाती, तुमच्या दोघांच्या नात्यामधला आजपर्यंत हृदयस्पर्शी क्षण कुठला होता? पोस्ट निघाली तोच. दोघांचाही तोच हृदयस्पर्शी. पोस्ट निघाली आणि ज्या दिवशी माझ्या लायब्ररीत वाचनालयात जो प्रोग्राम होता सत्कार होता आणि माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं की माझा तिथं सत्कार व्हावा, कारण मी 4 वर्ष कंटिन्यू सत्कार बघत होते. दुसऱ्यांचे सत्कार तुम्ही बघत असताना एक दिवस तुम्हाला आपणही कधीतरी त्या खुर्चीवर असो असं, आणि आम्ही दरवेळी मैत्रिणी बसलो की नाही नेक्स्ट टाइम आपण असणार हा दोघी असं असायचं. आणि ज्या दिवशी माझा इतका मोठा सत्कार काकांनी तिथे घेतला, पंत काकांनी, आणि माझे सगळे रिलेटिव्ह आले सगळे, आणि फर्स्टला माझी आजी माझी मावशी बसले आणि एक चेअर फक्त रिकामी होती तिथं, कोणीतरी येऊन बसणार होतं. त्यावेळी फक्त की म्हणजे ह्याला पण ती जाणवलं की ती नाही आहे, सगळे आहेत फक्त आई नाही. म्हणजे तो एक क्षण, म्हणजे मला पोस्ट मिळाली माझ्यापेक्षा याला फार आनंद झाला. आणि घरातल्यांना का माहीत नाही पण मला नाही एवढा झाला, पण यांना फार झाला. त्या दिवशी एक होतं की मी फार कमी हळवी होते आणि त्या दिवशी मी बोलताना हळवी झाली की तिला मी मिस करते, कारण तो एक असतो की मायेचा हात फिरतो, ते खूप अपेक्षित होतं त्या दिवशी. खरं तर तुमची स्टोरी खूप इन्स्पायर लोकांना करण्यासाठी, जेवढी भावनिक आहे तेवढीच तुमची स्टोरी खरं तर हृदयस्पर्शी आहे. कुठली गोष्ट आहे तुमच्या बहिणीमध्ये म्हणजे हे फक्त म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला प्राऊड फील होतं बहिणीच्या बाबतीत? फिजिकल करताना म्हणजे 1 वर्ष फिजिकल चालू, त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली होती की म्हणजे जिद्द जास्त आहे, म्हणजे करायचं आहे ते करायचं, म्हणजे फिजिकल किंवा जिम ते गट्स होता की म्हणजे जे एक गोष्ट करायची ती कराय म्हणजे करते. तसंच तिने जे 4 वर्ष जे सातत्य ठेवलं होतं त्यामुळे वाटत होतं की तिला पोस्ट निघणार, मग तिची जिद्द जी होती पोस्ट घ्यायची आणि अभ्यासाची, म्हणजे सकाळी लवकर उठून 7 वाजता जाणे, परत 6:30 वाजता येऊन नाश्ता करून परत जाणे, परत 1:30 यायचं जेवण करून परत जाणे, परत येणार 5:30, म्हणजे परत ज्यावेळी परीक्षा म्हणजे ज्यावेळी परीक्षा ज्यावेळी येत म्हणजे मेन्स परीक्षा असतात त्यावेळी मग 8-9, 10-10 वाजेपर्यंत थांबायचं. मग काही काही वेळ मग कसं व्हायचं, मग ती लेट परीक्षा झाल्यामुळे लेट थांबायचे, मग मी जाऊन घेऊन यायचं. म्हणजे जे जिद्द आहे करायची ती तिच्यात म्हणजे एकदम मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे ती चांगले यश भेटले. म्हणजे ती जिद्द त्यांच्यात होती आणि त्या जिद्दीला कुठेतरी प्रेरणा ही तुमचीच होती. कारण माझ्या एक्झाम असले की सगळ्यात जास्त त्रास याला व्हायचा. 10:30 वाजता रात्री कधी कधी नाही दादा थोडं वाचायचं राहिलं आहे, मग ठीक आहे 11 वाजता, मग याला भले झोप आली तरी मग तो येणार 10:30 रात्री 11:30 घेऊन जाणार. पण या याच्यामध्ये दादाची कधी चिडचिड झाली की मला खूप सारखं यावं लागतं तुला घ्यायला, किंवा असं कधी दादा झालं? नाही व्हायचं त्याचं कधी असं. मी माझं जरा जास्त असायचं प्रत्येक गोष्ट, म्हणजे मला सवय आहे प्रत्येक गोष्ट याला सांगायची. आणि मग दोघांचे फार क्रॉस स्वभाव आहेत,
त्याचा आणि माझा खूपच. ते खटकेसारखे उडतात दोघांचे, अजून पण उडतात. पण अभ्यासाच्या बाबतीत तो कधीच नाही, किंवा म्हणजे दोनदा पोस्ट हातातून गेल्या, तलाठी येऊन गेली हे. पण एक गोष्ट होती त्याचं कधीच नाही, तू करू शकत नाही असं नाही, नेहमी हा तू कर, तुला आवडते ना ठीक आहे तू कर. हे जे होतं ते फक्त हाच करू शकतो, कारण एवढ्या वर्ष कुणी नाही. कुठेतरी मलाही वाटलं की बास करावं, आता खूप वर्ष झालं आपण अभ्यास करतोय. म्हणजे तुमच्या दादातलं वेगळेपण, वेगळेपण आहे. तो कधीच अविश्वास नाही ठेवला कुठल्या गोष्टीला. ठीक आहे तुला करायचं आहे ओके तू कर. म्हणजे इव्हन शिक्षणाच्या बाबतीत पण जेव्हा एक्सपायर झाल्यानंतर मी डिसिजन घेतला मला हे करायचं आहे ओके तू कर, तू कर फक्त असं. आणि कधी मला बर्डन नाही की तुझा रिझल्ट येत नाही आहे, हे कधीच नाही. म्हणजे हे सगळ्यांना, एम पी एस सीवाल्यांना सगळ्यांना माहीत असेल की 2-2.5 वर्षानंतर बर्डन असतं की आउटपुट येत नाही. आणि हे कधीच नाही की तुला किती अजून हे करायचं, पुस्तकं, एक्झाम, मुंबईला मेन्स, पुण्याला मेन्स, किती अजून तुला आम्ही करणार, असं कधीच नाही. ठीक आहे तुला हवे धर तू कर. विशाल आज भाऊबीज आहे, तर कशी असतं, कशा पद्धतीने साजरा केला तुम्ही भाऊबीज, किंवा तुमच्या घरची भाऊबीज, दोघांच्या नात्यातली भाऊबीज कशा पद्धतीने तुम्ही करता? नाही रेग्युलर आपले जसे नेहमी असते तसेच आम्ही पारंपरिक पद्धतीने घरात, मग आमचं सकाळपासून आता इकडे 11 टायमिंग आम्ही दिलं होतं सरांनी, मग सकाळी आवरून आता कसं वडिलांचं जरा आवराय जरा वेळ लागतो, त्यांचं आवरून वगैरे आम्ही नेहमीप्रमाणे करून आम्ही इकडे आलतो. बाकीच काही विशेष असं काही खास नाही. स्वाती तुमच्यासाठी काय स्पेशल असते, म्हणजे भाऊबीजेकडे तुम्ही काय म्हणून बघता? मागच्या वर्षीपासून जरा कळायला लागले की रक्षाबंधन, भाऊबीज, कारण घरापासून तुम्ही लांब जाता तेव्हा आपल्या माणसांचं जेवढं कळतं. कारण तसंच झालं ह्यावेळी पण, रक्षाबंधनला पण 1 ट्रिप केली, येऊन लगेच गेले. जेव्हा तुम्ही कंटिन्यू घरात असता, दरवर्षीच येते रक्षाबंधन असं, जेव्हा लांब जातो तेव्हा कळतं नाही भाऊ आई तिथे, आपण एकटीच आहे, गेलं पाहिजे. आज पण आज जायचं तर नाही, पहिल्यांदा इकडे आणि अगोदर नाही, आधी औक्षण करून मग जाऊ. लांब आत्ता खूपच लांब आहे आम्ही, म्हणजे खूप लांब म्हणता येणार नाही, पण तेवढा वेळ नाही का, प्रत्येक आधी प्रत्येक प्रॉब्लेम वेळ दोघं असायचो, ते आता असं कुठेतरी वाटतं की आपण लांब आहे. पण आता तुम्ही लांब राहता, तर आताही तुमच्या आयुष्यात काही गोष्टी, काही प्रॉब्लेम्स येत असतील, तर तुम्ही एकमेकांशी कसं, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला एकमेकांना वेळ देता, किंवा त्या प्रॉब्लेमविषयी तुम्ही फोनवरती बोलता, किंवा कसं होतं तुमचं नातं, तुम्ही आता कशा पद्धतीने मेंटेन केलेलं आहे? आमचं आता जरी आता वर्ष झालं तर तिकडे गेलं, पण रोज संध्याकाळी फोन असतो आमचा, रोज संध्याकाळी तिचा फोन येतो. मग घरच्या वडिलांची तब्येत वगैरे सगळे चालू असते, त्यानंतर मग कधी म्हणजे वडिलांना जरा हे झालं, त्रास झाला तर मी दुपारचा फोन करून सांगतो, असं असं होते. म्हणजे रोज संध्याकाळी फिक्समध्ये फोन असतो आमचा, रोज संध्याकाळी फोन असतो. वर्ष एखादी लांब राहत असलेली एखादी मुलगी संध्याकाळी आईला फोन करून आपल्या दिवसभरातल्या गोष्टी हक्काने सांगते, त्या पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या गोष्टी तुम्ही भावाला सांगता? नक्कीच, सगळ्याच गोष्टी त्याला सांगायचं. इव्हन कधी कधी वाटते या गोष्टी सांगायला पाहिजे होते का, तरी सगळ्या सांगते, आज असं झालं, आज हे झालं, मधले सगळे सांगते. अच्छा, म्हणजे भाऊ म्हणजे तुमच्यासाठी मोठा दादाही आहे, तीच मग तुमच्यासाठी मैत्रिणी आहे, आणि तीच तुमच्यासाठी आई आहे. हो नक्कीच. खरं तर विशाल आणि स्वाती, तुम्ही सगळ्या भाऊ बहिणींच्यासाठी तुम्ही एक आयडियल रिलेशन आहात, तर काय सांगणार तुम्ही भाऊ बहिणींना की तुमचं बॉन्डिंग बद्दल, किंवा कसं नातं भाऊ बहिणींचं असायला पाहिजे, तुम्ही तुमच्याकडून भाऊ बहिणींना काय सांगते? मला वाटतं कधी कधी अशी वेळ येते की आम्ही बोलत नव्हतो ठराविक वर्ष, पण काही गोष्टी खराब घडायला पाहिजेत नात्यात पण, किंवा चुकलं पाहिजे, त्याशिवाय आपल्या माणसांची किंवा आपल्या घरातल्यांची किंमत नाही कळत. आणि दादाच्या बाबतीत पण तेच आहे, आम्ही खूप म्हणजे हा खूप कमी बोलतो प्रत्येक गोष्ट. माझं म्हणणं असतं चिडलाय तरी काढ राग, मग मी काढते ना, मग तू असं त्याचं त्याचं तसं नाही, तो फार कमी. मग नाही आवं पटलं नाही की बोलणं बंद, हे त्याचं चालतं, पण ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत. त्याशिवाय तुमचं रिलेशन प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट मला वाटत नाही की शब्दात सांगायला पाहिजे, त्याचं तसं आहे. आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत तो असतो. मी सगळ्यांना हेच सांगेन की तुम्हाला जेव्हा वाटतं की हां हे नाही केलं पाहिजे दादाने, हे जरा जास्तच होतं आहे, प्रत्येक गोष्टीत त्याचं असतं, हे नको स्वती, हे नाही बरोबर, हे नाही बरोबर, पण ते कुठेतरी त्यानं त्यावेळी केलं, त्यामुळं मी आज इथं आहे. आणि मोठे भाऊ सगळ्यांनाच तसे करतात, मग मला असं वाटतं की भावाने ते केलं त्या गोष्टी, तर कुठं आपण तरी आपली लाईफ सेटल करू शकू, किंवा फॅमिलीचं नाव मोठं करू शकू, आणि हे फक्त त्याच गोष्टीमुळे होऊ शकतं. आणि सगळ्यांना हेच म्हणणं आहे की कधी कधी राग येतो भावांचा, पण ते गरजेचं असतं पुढे जाण्यासाठी, तसं माझ्यासाठी याचं आहे. भाऊ बहिणीचं
नात्यातला एक भांडण म्हणजे अविभाज्य घटक आहे, तर आता तुमच्यात भांडणं होतात? नाही असं काही विशेष काय नाही, एवढं काही नाही होत. आता म्हणजे हा म्हणजे भांडण झालं होतं की नाही होते? नाही तेवढ्या पुरता राग असं काहीतरी झालं. हा म्हणजे त्या होतं पण अबोला धरला जातो तुमच्यात? अच्छा नाही तेवढं पुरत असते ते काही एवढं विशेष काय नाही, एवढं काही नसतं. अच्छा लहानपणी भांडायचा आणि आताच्या भांडणामध्ये तर फरक नाही? फरक आहे, नक्कीच फरक आहे. आता अंडरस्टँडिंग जास्त असतं त्याचं, जास्त काही बोलताना त्याला नाही पटलं की हा ठीक आहे फोन ठेवतो असं त्याचा डायलॉग असतो. ठीक आहे फोन ठेवतो समजून जायचं की त्याला आवडलं नाही किंवा खटकलं मग ठीक आहे, नंतर मग तो दुसऱ्या क्षणाला व्यवस्थित होतो. जास्त बोलून हे करायचं नाही, जागेवर थांबायचं, म्हणजे बोलणं बोलायचं नाही पुढे, म्हणजे जास्त त्रास होऊन द्यायचा नाही म्हणजे पुढे त्याला, म्हणजे आपण बोलून परत ना जास्त होण्यापेक्षा न बोललेलं बरं. विशालनी काय न बोलताच फोन ठेवला की काय बोलायचं, विनचलंय काहीतरी हे कळून जातं मला. आणि त्याचे दुपारी वगैरे अचानक फोन आले की हा काहीतरी प्रॉब्लेम आहे असं. मला एक त्याची गोष्ट आवडते की जेव्हा कधी काही प्रॉब्लेम असला की स्वाती हे असं झालं आहे आणि काय करायचं आपण पुढं, जिथे जास्त की त्याला एक विश्वास आहे की माझी बहीण बरोबर आहे. आणि मला हे फार आवडतं की आत्ता फक्त आत्ता पप्पा आजारी असताना पण आम्ही दोघं म्हणजे आमच्या फॅमिलीचा स्ट्रॉंग पॉईंट आहे की मी आणि भाऊ दादा एकत्र आहे आणि ती सगळ्यात खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. म्हणजे काही निर्णय घेण्यासाठी एकमेकांचा सल्ला मसलत तुम्ही नक्कीच करा. तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने स्वाती आणि विशाल यांचं भाऊ बहिणीचं नातं आहे. खरं तर हे खूप साऱ्या भाऊ बहिणींसाठी एक आयडियल नातं आहे, एक आयडियल रिलेशन आहे की भाऊ बहिणी फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीज यांच्या पलीकडे जाऊन एक वेगळं नातं ते एकमेकांशी निभावत आहेत. स्वाती आणि विशाल आज तुम्ही आला आणि वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच.